चंद्रपुर विधानसभा के लिए विधायक नाना श्यामकुड़े ने भाजपा सेना गठबंधन के प्रत्याशी के रूप में नामांकन दर्ज किया। इस दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ताओं की भीड़ सड़क पर उमड़ी। चंद्रपुर जिले के विधानसभा की सीटों के लिए नामांकन दर्ज करने का सिलसिला अब शुरू हो चुका है, जिसके तहत चंद्रपुर विधानसभा सुरक्षित सीट के लिए आज भाजपा सेना गठबंधन की ओर से लगातार तीसरी बार विधायक नाना श्यामकुड़े ने नामांकन भरा। नामांकन दर्ज करने से पहले शहर के मुख्य मार्गों से एक रैली निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में भाजपा सेना गठबंधन के कार्यकर्ता मौजूद थे और कार्यकर्ताओं की एक शक्ति प्रदर्शन के रूप में यह रैली चुनाव अधिकारी कार्यालय तक पहुंची। इस दौरान वाहन पर प्रत्याशी नाना श्यामकुले के साथ राज्य के वित्त वन नियोजन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर, विधायक संजय धोटे, जिला परिषद अध्यक्ष देवरा भोंगले, महापौर अंजलि घोटेकर, शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे, जिला परिषद सभापति ब्रजभूषण पाजारे, मनपा सभापति राहुल पावड़े के साथ अन्य भाजपा सेना गठबंधन के नेतागण मौजूद थे तथा इस मौके पर रैली में चलने वालों के साथ भी भाजपा सेना गठबंधन के वरिष्ठ नेताओं की मौजूदगी थी। इस रैली के दौरान सिटी न्यूज प्रतिनिधि राजू अलो ने तथा वैभव यारकर भी मौजूद थे। इस मौके पर पालक मंत्री मुनगंटीवार, पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर तथा विधायक नाना श्यामकुले ने अपने मनोगत व्यक्त किए। सिटी के लिए हमारे तंत्र निर्देशक शैलेश गणेर की रिपोर्ट। विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, मित्र पक्ष, महायुतीचे उमेदवार म्हणून नाना श्यामकुले साहेबांनी आज आवेदन पत्र सादर केलं। हजारो कार्यकर्ते उत्साहाने नाना भाऊच्या मागे, नाना भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, नारा देत जनतेला अभिवादन करत विजयाचा संकल्प घेत हे आवेदन आम्ही सादर केलं आहे। चंद्रपूर विधानसभा ही विकासासाठी वेगाने धावताय आणि अशा प्रसंगी भविष्यामध्ये ही विधानसभा आजच्याही पेक्षा 10 पट वेगाने नाना भाऊच्या नेतृत्वात आणि मी त्यांच्या सोबत उभा राहील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने, माननीय देवेंद्र फडणवीसजी व नरेंद्र मोदी साहेबांच्या सर्वांच्या नेतृत्वात ही विधानसभा महाराष्ट्राची एक उत्तम विधानसभा करण्याचा आमचा संकल्प आहे। आम्ही नाना भाऊसाठी मत मागतो, म्हणजे विजयासाठी मत मागतो आहे, विजयासाठी गोरगरिबांच्या कल्याणासाठी मत मागतो आहे, चंद्रपूरच्या विकासासाठी मत मागतो आहे। आम्ही कोणावर टीका करून आम्ही मत मागत नाही, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन विचाराच्या लढाईमध्ये आम्ही मत मागणार आहोत। आज चंद्रपूर विधानसभेकरता विद्यमान विधायक आमदार नानाभाऊ श्यामकुळेंनी मोठ्या उत्साहामध्ये हजारो भाजप कार्यकर्ते, शिवसेना, आरपीआई आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचा फॉर्म भरला। आम्हाला फार विश्वास आहे की ही निवडणूक पुन्हा आम्ही चंद्र विधानसभेत जिंकू। यापूर्वी हा मतदारसंघ आम्ही 5 वेळा जिंकलेला आहे, नानाभाऊंनी स्वतः हा विधानसभा क्षेत्र 2 वेळा जिंकलेला आहे। अशा ह्या आमच्या भाजपचा एक बालेकिल्ला गड असलेला मतदारसंघ आम्ही पुन्हा जिंकू। राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातीकरता, नानाभाऊ हे 2 वेळा जिंकले, ही हॅट्रिक ते नक्कीच करतील हा आत्मविश्वास आम्हाला आहे। आमचा प्रचाराचा मुद्दा, मुख्य मुद्दा हा विकास आहे। कुठल्या राजकीय पक्षावर टीकाटिप्पणी न करता चंद्रपूर शहर आम्हाला सुंदर कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, आहोत आणि भविष्यातही राहू। इथले जे स्थानिक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध। आम्हाला या चंद्रपूरचं जे नाव मागे पडलेलं होतं, आदरणीय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवाराच्या रूपाने एक अर्थमंत्री, वनमंत्री मिळाला आणि प्रत्येक योजनेला आम्हाला पैसा उपलब्ध या ठिकाणी झालेला आहे। योजना तयार करण्याचं काम आम्ही करतो, त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार करतात आणि तुम्ही आम्ही मिळून सर्व जाती धर्मबंधांचे लोक मिळून आपल्याला चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास करायचा।